राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केलाय. ये बारामतीमध्ये बघतोस तुला, 50-50 वर्ष इथले लोक मला आणि माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय, अशा शब्दात अजित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलाय. पक्षाने जबाबदारी दिल्यास शरद पवारांची बारामती देखील जिंकवून दाखवू असे विधान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. महाजन यांच्या या विधानाचा अजित पवारांनी शुक्रवारी समाचार घेतला. जळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. गिरीश महाजन यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, ये बारामतीमध्ये बघतोस तुला, 50-50 वर्ष इथले लोक मला आणि माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय. लोकांना फसवले जात असून त्यांना गाजरं दाखवली जात आहेत. खासगी आयुष्यावर गदा आणली जाते. व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. इंग्रजांच्या पारतंत्र्यापेक्षा फार गंभीर पारतंत्र्य या सरकारच्या काळात सुरू असून त्यासाठी परिवर्तन झालेच पाहिजे, हे सरकार गेलेच पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. स्वतः पंतप्रधान सांगतात की त्या ठिकाणी पकडे तळा भजी तळा, ही काही नोकरी आहे? चहा बनवायची काही नोकरी आहे? आज ह्या पद्धतीची अवस्था माझ्या तरुण तरुणींची झालेली आहे. उद्योगपती गुंतवणूक करायला तयार नाही. आमच्या काळामध्ये उद्योगपती गुंतवणूक करायचे, रोजगार निर्माण व्हायचा. पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, रायगड असेल, अनेक भागामध्ये उद्योगधंद्यांना पोषक अशा प्रकारचं वातावरण आदरणीय पवार साहेबांच्या मदतीने तयार व्हायचं. भुजबळ साहेब तुमचे पालकमंत्री होते, विकासाच्या करता मोठा निधी राज्य सरकारमधून आणला जायचा. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.